सविस्तरपणे बातम्या बघूयात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक होती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 9 वाजता ही बैठक पार पडणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत अशी माहिती आहे. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. तसंच MTHL ला अटल बिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी नाभाशेवा अटल सेतू असं नाव दिलं जाणार आहे. एकंदरीतच नामांतरणाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. राज्यात तब्बल 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. याकरता 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकरता दूध दर निश्चित करण्यासाठी शासनाकडून 11 सदस्यांची समिती नेमली गेलेली आहे. शिवाय राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालयं उभारण्यात येणार आहेत. बुलढाण्यामध्ये नवीन शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे निर्णय झालेत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांसंदर्भातली माहिती आपण एका बाजूला बघतोय. या बैठकीतनं आलेली दृश्य सुद्धा आपण एका बाजूला बघतात. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला आता स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं त्याचं नामकरण करून राष्ट्रभक्तीला देशभक्तीला सलाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने हा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलाय. शिवडी नावासेवा मुंबई पारबंदर सेतू याचं नामकरण आता श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा सागरी सेतू म्हणजेच अटल सेतू असं नामकरण या माध्यमातून होणार आहे. या दोन्ही प्रस्तावाला आज राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता राज्यातील MBBS करणाऱ्या आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्यात नवीन 9 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. प्रत्येक जिल्ह्यात 1 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं. त्यानंतर आता गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीस यांची वचनपूर्ती करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलंय. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. नऊ नवीन महाविद्यालयांना परवानगी आज देण्यात आलेली आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींची घोषणा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षण हे महाविद्यालय त्या ठिकाणी असलं पाहिजे. शासनाच्या माध्यमातून ते चालवलं गेलं पाहिजे. चांगले डॉक्टर मग ते गरिबांची मुलं असतील मध्यमवर्गीय असतील यांनाही तिथे संधी मिळाली पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून ही घोषणा त्याची अंमलबजावणी आज आमच्या शासनाने या ठिकाणी केलेली आहे. बातमी मीरा भाईंदर मधून. मीरा भाईंदर मध्ये मनसेनं आंदोलन सुरू केलं. नकली पैसे पाण्यात टाकून आंदोलन करण्यात आलं. पहिल्याच पावसात रस्त्याला नदीचं स्वरूप आलं त्यामुळे संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला. मनसेनं सुद्धा आंदोलन केलं. नालेसफाईच्या कामाचा तीव्र निषेध करण्यात आला. तुम्ही बघू शकता कशा रुपये आमचा पैसा वाया घातलेला आहे. बस हमारा पैसा जो है ना ये पानी के अंदर बाहर जा रहा है और ये लोग ने ठाण्यातील वंदना सिनेमा परिसर, खारकरळी परिसर, जांभळी नाका परिसर, केसर मिल, कळवा पूर्व, मुंब्रा, दिवा या सगळ्या ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. पाणी साचल्यानं अनेकांचा खोळंबा झालेला आहे. सकाळच्या सुमारास नोकरीला जाणाऱ्या चाकरमान्यांची दाणादाण उडाली होती. या साचलेल्या पाण्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं बघायला मिळत आहे. संथगतीनं सुरू असलेल्या पाण्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होण्याचं काम संथगतीनं सुरू आहे.
त्यामुळे घोडबंद रोड ठाणे वागळे इस्टेट ठाणे मुंबईला जोडणारे टोलनाके तसंच माजीवडा इथल्या भिवंडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते. मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसर जलमय झाला. डोंबिवली शहराला सकाळपासूनच पावसानं झोडपून काढलेला आहे. डोंबिवली स्टेशन परिसर पूर्व भाग या मुसळधार पावसामुळे जलमय झालेला बघायला मिळाला. अशा पाणी साचलेल्या रस्त्यातूनच तारेवरची कसरत करत डोंबिवलीकरांना वाट काढावी लागली. शिवाय स्टेशन परिसरातील काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं. दुकानदारांच्या साहित्याचं काही प्रमाणात नुकसान झालं. या स्टेशन परिसरातील सांडपाणी वाहून नेणारी चेंबर्स फुल झाल्यानं त्यातील पाणी हे रस्त्यावर आलं आणि रस्ते पूर्णपणे जलमय झाले. वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली. हवामान खात्यानं पालघर जिल्ह्यासह वसई विरारला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. समुद्रात कुणी जाऊ नका असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. असं असताना सुद्धा काही हौशी पर्यटक होतेच जे अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटताना बघायला मिळाले. त्यामुळे इथल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वसई विरारसह पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि यावेळी समुद्र किनारा कोणी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं. मी आता आलो आहे अर्नाळ्याच्या समुद्र किनारा. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अफाट अशा लाटा आता येत आहेत आणि मोठा उधाण या समुद्राला आलेले आहे. या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आलेले आहे. मात्र आणि समुद्र किनाऱ्यावरती काही हौशी पर्यटक या ठिकाणी या लाटांमध्ये मजा घेत आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला पुरुष सर्वत्र या ठिकाणी बंदीच उगारून येत आहेत. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण किनारा जो आहे जरी पर्यटक कमी असले तर पण काही हौशी पर्यटक आलेले आहे आणि ते या ठिकाणी मजा घेत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं ह्या फेसाळणाऱ्या लाटांमध्ये जर या एखाद्या पर्यटकाचा जर जीव गेला किंवा एखादा पर्यटक बुडाला पर्यटक वाचवणारे जीव रक्षक जे आहेत ते कुठे दिसत नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक नेमावे अशी मागणी सुद्धा पर्यटकातून होत आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, अर्नाळा. मुंबईमध्ये पुढचे 4-5 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे तशी शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मिठी नदीची पाहणी केली. या पाहणीनंतर आता महानगरपालिकेच्या सगळ्या विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांना आपापल्या विभागातील सखल भागांची पाहणी करण्याचे तसंच आवश्यकतेनुसार संबंधित ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश चहल यांनी दिले आहेत. चहल यांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क रहा असं सांगितलेलं आहे. उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्या खात्यातील अधिकाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना इक्बाल सिंग चहल यांनी केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल आहेत. सर, पहिला पाऊस मुंबईमध्ये मुंबईकरांची थोडीशी दानादान उडवून गेला, त्यामुळे आरोपही झाले की मुंबईमध्ये नालेसफाई व्यवस्थित झाली नाही आणि त्यामुळे मुंबई तुंबली. याला तुम्ही काय उत्तर देता? बघा, परवा हाय टाईड असताना शनिवारी संध्याकाळी 5 आणि रात्री 10 दरम्यान 140 मीटर पाऊस पडला, तरीसुद्धा नालेसफाई झाली असल्यामुळे काही तासात सरळ पाणी हे काढला गेला आणि पूर्ण शनि रविवारी पहाटे मुंबईमध्ये कुठेही पाणी साचलेलं नव्हतं. शासनाचे वर्षानुवर्षाचे आदेश होते की 75% गाळ काढायची 31 मेपर्यंत आणि बाकी नंतर, परंतु यावेळी वर्षी आम्ही 31 मेपर्यंत 114% गाळ काढलेली आहे. उत्तम काम झालेलं आहे. पण सर, पुढचे 3-4 दिवस अलर्ट देण्यात आलेला आहे, या 3-4 दिवसासाठी मुंबई महापालिका कशा पद्धतीनं सज्ज? हो, आता मी आज पहाटे आमचे सर्व यंत्रणा आहे, मुंबईमध्ये 1 लाख कर्मचारी आहे, त्यामध्ये जो आमचे वरिष्ठ अधिकारी आहे, वॉर्ड ऑफिसर, डेप्युटी झोनल कमिशनर, स्टॉर्म वॉटर ड्रेन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे सॅकडो इंजिनियर, त्यांना आम्ही सकाळी आदेश काढलेले आहे की पुढचे 4 ते 5 दिवस हॅवी रेनफॉलची आशंका आहे, फोरकास्ट आहे. म्हणून कोणी ऑफिसमध्ये बसू नये, पंप आहे डी वॉटरिंग, ते इमिजिएटली चालू झाले पाहिजे आणि मुंबईचं पाणी ताबडतोब बाहेर काढला पाहिजे आणि परत
पुरवतो आला पाहिजे, यासाठी आम्ही तयारी केलेली आहे आणि आमची पूर्ण यंत्रणा आज फील्ड मध्ये उतरलेली आहे. मवियाची बैठक संपली, अशोक चव्हाण त्याविषयी बोलताय, थेट प्रक्षेपण बघूया. असं कुठलीही सखोल चर्चा झालेली नाही, साधारण चर्चेचा कल काय आहे, काय करणं सोयीचं राहील, असं एक जनरल चर्चा ही झालेली आहे आणि अधिवेशनाची पूर्वतयारी. शिवसेनेचं काय कारण नव्हतं, अनिल परबांच्या संदर्भात शिवसेनेचे जे नेते आहेत की त्यांच्या आज काही प्रकारे कोर्टाकडे काही प्रकरण होतं म्हणून ते नव्हते अशी माझी माहिती आहे. बाकी तर बाळासाहेब आणि नाना दोघेही मुंबईत नाही आहेत, त्यामुळे मी फक्त आज एक औपचारिक भेट होती, बाकी काही नाही. शिवसेनेने ज्या जागा लढल्या आहेत आणि त्यांचे खासदार निवडून आले त्या जागा त्यांचा भूमिका आहे की त्यांना आम्हालाच मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही चर्चा करा असं या भूमिकावर. नाही नाही, असं काहीच नाही. अजून एक साधारण त्यांच्याकडचं हे मत आहे, परंतु मला वाटतं चर्चेला एकदा एकत्र बसल्यानंतर तोही विषय मागे लागू शकतो. असं आहे की राज्यातली राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि बदललेल्या परिस्थिती अनुसार तिघांना ऍडजस्ट करून घ्यावं लागणार. लोकसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुका लागण्याची शक्यता आहे. ह्याला अनुपूरकच आहे ना, विद्यमान राज्यातली जी काही राजकीय परिस्थिती आहे, विद्यमान परिस्थिती ती डोळ्यासमोर ठेवून आणि मेरिट या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन झालं तर मला वाटतं योग्य होऊ शकतं. लोकसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणूक लागण्याची शक्यता हिंगोली आणि पुणे संदर्भामध्ये. हिंगोली संदर्भामध्ये कुठेतरी शिवसेना आग्रही अशी पण देखील माहिती समजते, या संदर्भात काही चर्चा झाली अजून नाही. अजून काही शक्यता आहे का नाही हाच विषय आहे, ज्या दिवशी लागेल तेव्हा चर्चा करू. राजकारणामध्ये चर्चा त्या जागा तशाच राहतील, फक्त 18 जागा ज्या शिवसेनेच्या सिटिंग आहेत त्यातले खासदार निघून गेले याबाबत काय चर्चा. ज्या ठिकाणी जागा निवडून आलेल्या होत्या आणि जे खासदार आहेत त्या पक्षामध्ये तिथे काही फारसं अडचण येईल असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न जे खासदार अन्य पक्षात गेलेले आहे तिथली सध्याची काय परिस्थिती आहे हा विषय आहे बेसिकली. त्यामुळे आम्ही हेही म्हणत नाही की तसं होणार नाही असं मी म्हणत नाही, परंतु तिथली राजकीय परिस्थिती ही डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेणं अपेक्षित आहे असं वाटतं. चर्चा अशी आहे की राजकारणामधले दोन नाराज नेते आज एकत्र आले आहेत, एनसीपी और खासतौर से शरद पवार पर भी उन्होंने निशाना साधा, काफी घोटालेबाज जो पार्टी है. इसके पहले देखा गया था कि आपको भी अलग अलग तरीके से टारगेट किया जा रहा था, फिर इस तरह की खबरें सामने निकल कर आती ठीक है. उनकी बीजेपी की जो वर्किंग पैटर्न है वो ऐसा ही है पूरे देश में है, इसमें कोई आश्चर्यजनक बात है ही नहीं. तो ठीक है, उनका इशू उन्होंने रेस किया है, हम भी हमारे उचित प्लेटफॉर्म पर उसका जवाब दिया. थैंक यू. मवियाची बैठक होती, या बैठकीमध्ये कदाचित जागा वाटपावर चर्चा होईल असं सांगितलं जात होतं, पोटनिवडणुकीबाबत चर्चा होईल असं सांगितलं जात होतं. अशोक चव्हाण बैठकीनंतर प्रतिक्रिया देत होते. पुढच्या बातमीकडे वळूया. आदित्य ठाकरेंच्या गाडीला बाईक धडकल्याची माहिती मिळते आहे. शिवसेना भवनासमोरच ही घटना घडलेली आहे. दुचाकी आदित्य ठाकरेंच्या चारचाकीला धडकली. मुंबई शिवसेना भवनासमोर हा अपघात घडलेला आहे. आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन इथं येत असताना गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन इथल्या सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन इथं उजव्या बाजूला वळण घेणार तेवढ्यात बाईक स्वार अचानक वेगानं येऊन पुढच्या चाकाजवळ धडकला. आदित्य ठाकरे शिवसेना भवन इथं आले. यावेळी शाखा प्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला त्यांनी सांगितली. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना अधिक विचारूया. विशाल, काय अधिक सांगाल? नंतर आदित्य ठाकरेंनी शाखा प्रमुखांना त्या मुलाची विचारपूस सुद्धा करायला सांगितली, अपडेट काय आहे? नक्की सुवर्णा, आदित्य ठाकरे शिवसेना भवनात बैठकीसाठी येत असताना एक बाईकस्वार जो आहे हा त्यांच्या गाडीला धडकलेला आहे. त्यानंतर संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडनं चौकशी सुद्धा जी आहे ती करण्यात आलेली आहे. मात्र आदित्य ठाकरेंनी शाखा प्रमुखांना थेट आदेश देण्यात आलेले आहेत की संबंधित बाईकस्वाराला काही लागलं नाही नका, त्याची विचारपूस करण्याची सूचना जी आहे ह्या आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आहेत. खरं तर ज्यावेळेला आदित्य ठाकरे सेना भवनाच्या आतमध्ये येत होते, जे उजवीकडे वळण घेत होते, त्याच वेळेला बाईक स्वार जो आहे हा भरधाव वेगानं आला आणि त्यांच्या गाडीला आदळला. त्यानंतर तो बाईक स्वार त्या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न जो आहे हा त्यांचा करू लागला होता. मात्र स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधित बाईक स्वाराचं नाव सुद्धा नोंद करून घेण्यात आलेलं आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती सुद्धा करण्यात आली आहे. सद्यस्थितीला त्या बाईक स्वाराला सोडून सुद्धा देण्यात आल्याची माहिती कळते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या गाडीला हा बाईक स्वार धडकला होता.
सद्यस्थितीला आदित्य ठाकरेंकडनं साठा प्रमुखांना सांगितलं की संबंधित बाईक स्वारांची चौकशी किंवा त्याची काळजी घेण्याचे आदेश जे आहेत हे आदित्य ठाकरेंनी दिले. नक्की धन्यवाद, सविस्तर माहिती विशाल दिली त्याबद्दल. पण चर्चा यामुळेही सुरू झाली आहे कारण आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे. ग्रामीण भागातल्या चिमुरड्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेश हा अंगणवाड्यांमधून सुरू होतो, मात्र आज याच अंगणवाड्यांची पार दुर्दशा झालेली आहे, दुरवस्था झालेली आहे. कुठं भाडोत्री जागांमध्ये तर कुठं ग्रामपंचायतीच्या खोल्यांमध्ये या अंगणवाड्या सुरू आहेत. अनेक अडचणींवर मात करत या अंगणवाड्या चालवल्या जात आहेत. राज्यातील अंगणवाड्यांची दुरवस्था, तब्बल 1473 अंगणवाड्या भाडोत्री जागेत. समाज मंदिर ग्रामपंचायतीचाही सहारा, 27% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतीच नाहीत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांच्या चिमुरड्यांच्या शिक्षणाचा पाया समजल्या जाणाऱ्या अंगणवाड्या. मात्र आपल्या प्रगतशील राज्यात आजच्या घडीला या अंगणवाड्यांची पार रया गेली आहे. प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या या अंगणवाड्यांमध्ये जणू असुविधांचा डोंगरच उभा आहे. अक्षरशः एका छोट्याशा खुराड्यासारख्या खोलीत चिमुरड्यांना बसवून या अंगणवाड्या चालवल्या जात आहेत. अशीच काहीशी अवस्था आहे अहमदनगरच्या खंडाळा फरसातील या अंगणवाडीची. मला आता 14 वर्ष चालू आहे, 2009 लागलेली मी, आणि मुलं इथं भरपूर येत, 70 म्हणजे 0 ते 7 वयोगटे 80 राहतात सर्वे प्रमाणे. गरोदर स्तंदा 12, 13, 14, 15 असतातच गरोदर स्तंदा. मी लागले तसे आदपते, पण इथं मला जागाच नाही भेटत, इथं जागाच नाही म्हणतात. जिल्ह्यातील 27% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नसल्यानं त्या इतरत्र भरवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहांपर्यंतच्या मूलभूत सुविधा देखील नाहीत. आपण दुसरी अंगणवाडी पाहतो की हिला 10x12 एक रूम आहे. पूर्वी या ठिकाणी दुसरी एक रूम होती, पण ती जो रोड गेलेला आहे त्या रोड वायडिंगच्या याच्यामध्ये ती पडलेली आहे. त्यामुळं इथं जे किचन होतं पूर्वी, तेच किचन या ठिकाणी आहे. त्या किचनमध्ये साहित्य आहे आणि ह्या ठिकाणी ते 10 ते 15 मुलं शिकायला येतात, त्यांना ते शिकवतात. अगदी कमी पगारामध्ये या अंगणवाडी सेविका कष्ट करत असतात, परंतु शासन दरबारी किती मोठी अनस्था आहे त्याच्यावरती आपण भविष्याची पिढी त्याचा पाया त्याची गिरवतो. अशा अंगणवाडीची ही अवस्था असेल तर शिक्षणाचा काय तुम्ही विचार न केलेला बरा. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अंगणवाडीच्या जागेसाठी वारंवार खेटे घालून देखील त्यांना अद्याप दाद दिली जात नाही. अपुऱ्या जागेत तब्बल 70 ते 80 चिमुरड्यांना बसवलं जात आहे. शिवाय अतिशय तोकड्या मानधनावर अंगणवाडी सेविकांना राबावं लागतंय. इथं पहिली शासनाने बांधून दिलेली अंगणवाडी होती. मेरबाबा ट्रस्टने जागा बक्षीसपत्र दिलेली होती 5 गुंठे, आणि त्याच्यानंतर शासनाने बांधून दिलेली अंगणवाडी होती. पण आता रोडमध्ये गेल्यामुळं ते जवळजवळ वर्ष झाले, जे आमचं मुलांना बसण्यासाठीचं जे रूम होतं ते पाडलेलं आहे, आणि आता सध्या हे किचन आहे, याच्यामध्येच आमचं चाललेलं आहे. या अंगणवाड्यांमधील चिमुरड्यांची दिवसेंदिवस परवडच सुरू आहे. अंगणवाड्यांमध्ये मुलांचं साहित्य ठेवायचं कुठे हाही प्रश्न पडतो. मग त्यांना प्राथमिक धडे मिळणार तरी कसे? अंगणवाड्यांच्या या दुरवस्थेप्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला मात्र नकार दिला. कागदावरती चकचकीत असलेल्या अंगणवाड्या ह्या ग्राउंडवरती यांचं वास्तव काही वेगळंच आहे. त्यामुळं शासनाने या अंगणवाड्या पाहण्याची गरज आहे. व्हिडिओ अनालिस्ट दीपक सह, साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. नेटवर्क 18 चा एक विशेष कार्यक्रम सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण. वो उद्योग लगाना चाहता है तो उसको लोन देते हैं, मशीनरी देते हैं, और अपना बिजनेस वायबल होने के लिए सब तरह का मार्गदर्शन करते, एक्सपोर्ट के लिए भी मदद करते सर. बट ये सब जो सपोर्ट है वो रजिस्टर्ड कंपनियों को सिर्फ मिलता है, और अगर हम उद्यम के डेटा देखें तो आपने जो बोला 6.40 करोड़ कंपनियों में से सिर्फ 2 करोड़ का रजिस्ट्रेशन हुआ है. अब जो
इनफॉर्मल सेक्टर में अभी भी जो है उन कंपनियों को हम कैसे फॉर्मलाइज करेंगे उनको और उनको मदद कैसे देंगे, क्योंकि अभी जो अभी जो सपोर्ट जा रहा है तो वो तो सिर्फ थोड़े कंपनियों के लिए जा रहा है ना। नहीं, हम हर स्टेट में हमारा ऑफिस है एमएसएमई का, वहाँ का ऑफिस वहाँ के लोगों के लिए, वहाँ के यूथ के लिए जो उद्योग लगाना चाहते हैं उसके लिए मार्गदर्शन हम करते हैं कि एमएसएमई ऑफिस है, इसमें माइक्रो स्मॉल मीडियम के लिए आवश्यक को मदद हम देते हैं। ये जानकारी हम लोगों तक देती है इवेंट के माध्यम से, अलग अलग इवेंट हम करते हैं, जो करते हैं उनको इवेंट के लिए मदद करते हैं, हम लोगों को इवेंट के माध्यम से उनको प्रबोधन करते हैं, मार्गदर्शन करते हैं, और जो हमारे पास आते हैं उनको हम रिक्वेस्ट करते हैं कि आप रजिस्ट्रेशन करो, आपको इस तरह से मदद। एक साल में रजिस्ट्रेशन 1 करोड़ हुआ है, 1 करोड़, ये अभी स्पीड पकड़ा है, तो मैं समझता हूं ये जो अभी 6 करोड़ 40 लाख है, आने वाले साल में रजिस्टर पूरे लोग कर देंगे और संख्या भी बढ़ जाएगी, 6 करोड़ से 7-8 आगे जाएंगी। सर, ये 6 करोड़ 40 लाख का नंबर भी जो है वो 2015-16 के एक सर्वे से निकाला नहीं, था। नहीं, 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 अभी तो लास्ट महीने में हम 6 करोड़ 30 लाख बोलते थे, अभी 40 बोलने लगा, 10 लाख तो ये 5-6 महीने में बढ़े। अच्छा, ये तो बढ़ते जा रहे। और देखो, हम महत्व इसलिए दे रहे कि इंडस्ट्री से ही देश का ग्रोथ रेट बढ़ता है, ग्रोथ रेट बढ़ता है, तो जीडीपी बढ़ाने के लिए कोशिश, उत्पादन ज्यादा से ज्यादा होना चाहिए देश में, एक्सपोर्ट होना चाहिए, इंपोर्ट कम होना चाहिए, ये कोशिश में हम लगे हुए हैं। राइट सर। सर, एमएसएमई सेक्टर का कहना है कि ये उनको जो एक्सेस टू क्रेडिट है यानी फाइनेंसिंग, ये एक बहुत बड़ा इशू है, तो पैंडमिक के दौरान तो बहुत सारे स्कीम भी आए थे, ईसी एलजीएस स्कीम एक बड़ा एग्जाम्पल है, एसबीआई का एक रिपोर्ट ने भी। बुलेटिन मध्ये बघणार आहोत हेडलाइन्स। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे।